महापरीक्षा संकेतस्थळाचा घोळ आणि परीक्षा यंत्रणेवरती पीडब्ल्यूसीने आपल्या अहवालातून ताशेरे ओढलेत. दरम्यान कॅटच्या अहवालात यूएसटी ग्लोबल या खासगी कंपनीच्या निवडीसाठी नियम वाकवल्याचा आरोपही करण्यात आलाय. महाआयटीच्या दुर्लक्षितपणामुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. महाआयटीकडून यूएसटी ग्लोबल या कंपनीला महा डीबीटी एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन आणि महापरीक्षा संकेतस्थळ अशा 8 विविध कामांचं कंत्राट दिलं होतं. ही जी महा ऑनलाईन जी होती आपली, ही नेमकी कोणाची होती, त्याच्या परीक्षा कशा घेतल्या गेल्या होत्या, जे मेरिट होते त्यांना डावललं गेलं, जे पैसे देऊन त्या ठिकाणी ज्यांनी आपला आणि त्यांच्या जवळचे जे लोक होते त्यांना नोकऱ्या लावण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं होतं. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या युवतींच्या जीवनाशी खेळण्याचं पाप या मेगा भरती महाघोटाळ्यामध्ये झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे दोन आठवड्यानंतर आता अमरावती पुन्हा अनलॉककडे वाटचाल करतीय. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही माहिती दिली आहे. हळूहळू सगळे नियम इथं शिथिल केले जाणार आहेत. आजपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 4 अशी दुकानं सुरू राहणार आहेत. मात्र सुरक्षित अंतर, मास्क, स्वच्छता न आढळल्यास दुकान 5 दिवस सील करण्यात येईल. नियमांचं पालन न केल्यास 8,000 दंडही ठोठावला जाणार आहे. अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतीय. जिल्ह्यामध्ये आज देखील कोरोनाचे 631 रुग्ण वाढलेत, तर 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत जिल्ह्यात 39,078 रुग्ण कोरोना बाधित झाले असून 31,555 जणांनी कोरोनावरती आतापर्यंत मात केली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 555 रुग्णांचा मृत्यू झालाय. अकोल्यात 8 मार्च पर्यंत पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र व्यापारी आणि प्रतिष्ठानांमधील कामगारांना कोरोना चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलंय. मात्र चाचणी न करता व्यापार सुरू करणाऱ्या 40 दुकानांवरती काल महापालिकेनं कारवाई केली. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी व्यापाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहेत. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवरती दंडात्मक कारवाई केली जाते. 1 मार्च ते 5 मार्चपर्यंत तब्बल 400 व्यक्तींवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 2 लाख रुपये दंडही वसूल करण्यात आला. तर कोतवाली पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी देखील केली आहे. नागरिकांनी नियम पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे